नमस्कार मित्रमैत्रिणी, अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे? तर आता आम्ही आलो आहोत कास्कोमध्ये आमचे चष्मे घेण्यासाठी. तर आम्हाला काही नंबरचा चष्मा नाही, पण आता 40 नंतरचा रीडिंग ग्लास लागलेला आहे. आणि नीलच्या पण चष्म्याला थोडे क्रॅचेस गेले होते, तर त्याच्यासाठी पण आम्ही नवीन चष्मा घेणार आहोत. या ठिकाणी आपण हा नंबर घेतलेला आहे, हा नंबर आला की आपल्याला बोलवतील. तर हा कुठून घ्यायचा असतो तर या ठिकाणी मशीन आहे, हे असं ओढलं की त्यातनं हा नंबर येत असतो. चला, मी आता ही कास्कोमधील चष्म्याची फार्मशी तुम्हाला दाखवते, ऑप्टिकल फार्मशी किती मोठी पाहिलीत. आणि या ठिकाणी येताना आपण आपल्या डॉक्टरांचे चष्म्याचे प्रिस्क्रिप्शन घेऊन यायचे आणि इथे दाखवायचे. तर या ठिकाणी तुम्हाला भरपूर व्हरायटीज बघायला मिळणार. रेवेनचे आहेत, मायकल कोरचे आहेत, टॉमी हेल्फेअरचे आहेत, अजून गुचीचे सुद्धा आहेत. भरपूर ब्रँडचे तुम्हाला या ठिकाणी चष्मे बघायला मिळतील. तर हे बघा, टॉमी हेल्फेअरचे या ठिकाणी आहेत. तुमच्या इन्शुरन्समध्ये कितीपर्यंतचे चष्मे कवर होतात तिथपर्यंत तुम्ही घेऊ शकता. तर आमच्या इन्शुरन्समध्ये $75 तुम्ही घेऊ शकतात. तर आम्ही तसेच बघणार, 75 अशी. तर साईजसुद्धा या ठिकाणी बऱ्याच साईज आहेत, तर आपल्याला कोणती साईज फिट होते त्यानुसार घ्यायचं आहे. खूप असा टाईट पण नाही आणि असा गळून पडेल असा पण नाही आपण घ्यायचा. तर त्यात चष्म्याची जी कांडी असते ना, त्यावरती लिहिलेले असतात नंबर चष्म्याचे. तर हे बघा, गुच्चीचे सुद्धा या ठिकाणी चष्मे आहेत. दिसले का तुम्हाला? खूप प्रकारचे आहेत, वेगवेगळ्या आकारातसुद्धा आहेत. पंचकोणी आहे, गोलाकार आहे, चौकोणी आहेत, अंडाकृती आहेत, विदाऊट फ्रेमचे आहेत, विथ फ्रेमचे आहेत. हे बघा, या ठिकाणी टॉम फोर्डचे पण आहेत, कोचचे पण आहेत. दिसले कोच? तर सगळेच ब्रँडचे आहेत या ठिकाणी. तर माणसांचा सेक्शन वेगळा आहे, लेडीजचा सेक्शन वेगळा आहे, किड्सचा वेगळा आहे, आणि सनग्लासेससुद्धा या ठिकाणी आहेत, त्याचे पण सेक्शन वेगळे आहेत. नील त्याच्यासाठी आता बघतो आहे, मी पण माझ्यासाठी शोधते, पण माझी साईज खूप लहान आहे त्यामुळे जास्त नाही आहेत. नीलू, मी घाल ना, थांब. पण हे खूप मोठे, खूप आवडले. तर माझ्या मापाचे नव्हते आणि जे होते ते काही खास वाटले नाही, तर मी काही घेतले नाही. तर नेलने आणि धीरजने त्याच्यासाठी घेतले. तर माझं आता बघूया दुसऱ्या ठिकाणी. नेलसाठी आणि धीरजसाठी चष्मा घेतला, माझ्यासाठी काही घेतला नाही कारण लहान साईज त्यात काही जास्त ऑप्शन नव्हते. आणि घेतला म्हणजे काय, फक्त फ्रेम सिलेक्ट करून झाली, काही दिवसांनी ते चष्मे बनवले. ग्रॉसरी आहे घरात भरपूर, आपण खास चष्मे घेण्यासाठी आलो होतो, पण तरी पण आता ग्रॉसरीकडे आपण वळालो आहोत. नील आणि धीरज, आलेलो
का आपण आता ह्या दुकानामध्ये जाणार आहोत. ओके, आपण आता कास्कोमधून मॉलमध्ये आलेलो आहोत. मॉलचं नाव आहे स्टोन बॅरियर मॉल. या ठिकाणी हे मोठं दुकान आहे. ह्या दुकानाचं नाव आहे व्हिजन वर्क्स. तुम्ही बाहेरून पाहिलंच, आता आतूनही बघाल किती मोठं आहे ते. अगदी मोठ्या दुकानात आलेलो आहोत आपण आता मला चष्मा खरेदी करण्यासाठी. किती मोठं दुकान आहे. तिकडे शोधतात ते नील धीरज. चला बघूया आपण आता इथे माझ्या मापाचं मिळतो का. चष्मा खरेदी करूया आपण. बघा हा कसा वाटतोय. ह्याची प्रेम पाहिली तुम्ही कशी अशी टिंग टिंग. हे बघा छान आहे, आवडला. चल घेऊन टाकूया. स्क्वेअर का हे बघा, स्क्वेअर फ्रेम. खूप आहेत हे बघा, सगळ्या ब्रँडचे मिळणार तुम्हाला या ठिकाणी. सगळ्या ब्रँडचे. तर मी कोणता घेतला आहे राऊंड. आपण हा असा घेतला आहे आणि हे आता सनग्लास असेल पुढे यानंतर. पण इथे हे राऊंडचे पुढे हे सनग्लासेस आणि इकडच्या साईडला पण आहेत. मग हे दोघांसाठी माणूस आणि बाई पण वापरू शकते. दोन चित्र आहेत ना, हे माणूस आणि बाई दोन्ही वापरू शकतात. पुरुष आणि स्त्री दोन्ही वापरू शकतात हे ग्लासेस. हे बघा ह्या चष्म्याच्या एवढ्या मोठ्या दुकानात हा एकच माणूस काम करतो आहे. त्याचे गाल टोचलेले आहेत, गालामध्ये स्टड घातलेत. कान टोचलेले पाहिले पण गाल टोचलेले मी पहिल्यांदाच बघते. आणि ते केवढे मोठे स्टड घातलेत, अरे बापरे, मी ते बघूनच घाबरले. त्याला मी विचारलं खूप दुखलं का, तर तो म्हणाला कानापेक्षा हे कमी दुखतं. तर अजिबातच दुखलं नाही म्हणाला. कोणाला कसले हौस तर कोणाला कसले. तर कसे वाटले तुम्हाला हे गालामध्ये स्टड टोचलेले, आवडले का नक्की सांगा. तर माझी चष्म्याची फ्रेम सिलेक्ट करून झालेली आहे. या दुकानामध्ये मी $150 चष्मा घेऊ शकते. चष्म्याचं मेजरमेंट घेण्याचं हे मशीन, तर ते आता चेक करतायत. तर इंडियामध्ये तुम्ही जातात चष्म्याच्या दुकानात, ते सुद्धा तुमचं असं मेजरमेंट घेतात का, असं मशीन असतं का तिथे, मला नक्की सांगा. 9 the after insurance is 82. Okay. आता मी हे पण करून घेते. म्हणजे बाहेर गेले की हे बघा असं दिसणार की हे घेतले येलो वाटतं. तुम्ही हे ट्रान्झॅक्शनचं हे पण बघा. आणि घरात आलं की आपलं हा असं दिसणार. स्क्वेअर आणि बिगर असे पॉप्युलर आहेत आता हे बघा. गुड नाईट. चला आपण आपले ग्लासेस घेतलेले आहेत इथे. आणि खूप मोठं दुकान आहे. माझ्या चष्म्याची फ्रेम सिलेक्ट केल्यानंतर आम्ही आता स्वदेशीमध्ये आलेलो आहोत. घरी येताना उसाच्या ज्यूसची आठवण झाली आणि मी धीरजला म्हटलं उसाचा ज्यूस इथे कुठे मिळतो का. तर धीरज म्हणे हो स्वदेशीमध्ये मिळतो. तर आम्ही स्वदेशीमध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी ग्रॉसरी स्टोअर आहे आणि रेस्टॉरंटसुद्धा आहे, दोन्ही पण एकत्रच आहेत. आणि खूप चालतं हे आणि खूप छान मिळतं इथे. या ठिकाणी उसाचा ज्यूस आलेला आहे. तर तुम्ही म्हणाल 3-3 कप, तर एक नीलसाठी, एक माझ्या मोठ्या मुलासाठी आणि एक माझ्यासाठी. आणि या ठिकाणी ही इमारती घेतलेली आहे. इमारती खाऊन पण खूप वर्ष झालेत. इमारती मी घरात बनवायची, नील खूप लहान होता तेव्हा, त्याला आठवत नाही. हे बघा कास्कोला आम्ही गेलो ना, तर ही
खजूर आणली. कशी आहे आपण ओपन करून बघूया. ही महाग आहे, $12 की $13 आहे आणि ऑर्गेनिक आहे, तुम्हाला दिसत असेल. मला बघूया हे असं नाही ओपन होणार. आपण आता ओपन करूया, बघूया कशी आहे. वाव, दिसली तुम्हाला किती सॉफ्ट, अगदी सुंदर. वाव, असं वाटतं झाडावरनं तोडली, ताजे ताजे. हे बघा खूपच सुंदर. चला आपण आता हे खाऊन बघूया आणि याची टेस्ट कशी बघूया. किती सॉफ्ट आहे, मस्तच. खूपच छान, मस्त. त्याची बी सुद्धा किती मोठी पाहिजे. हे बघा मस्तच, अगदी मस्त, खूपच छान. आणि म्हणूनच महाग पण आहे त्या, खूपच महाग आहेत. अगदी मऊ मऊ आहे, अगदी मऊ मऊ. हे बघा, आणि ह्या रात्री 3 खजूर भिजत घालून सकाळी खायच्या, म्हणजे ॲसिडिटी कमी होते आणि मस्तच. आणि आता अजून एक प्रकार दाखवते. हा आधीच आणलेला आहे हा धीरजने, हे बघा आमच्या साहेबांनी आणलेला आहे. तर आपण हा पण ओपन करूया. हा तर नेहमीच वापरतो आम्ही. हा आपला इंडियन ग्रॉसरीमधला आहे, इंडियन ग्रॉसरीमधून हा आणलेला खजूर. आपण हा सुद्धा ओपन करूया. हे बघा हे असे अगदी वाळल्यासारखे आणि अगदी काहीच नाही त्याच्यात. हे बघा सीडलेस आहेत, पण ते जवळजवळ खारीक बनत आलेली आणि खूप छोट्या आहेत. मेहरबान हे प्रॉडक्टचं नाव आहे. आणि हे आता दाखवते आणि तुम्हाला फरक जाणवेल. हे बघा जाणवतंय फरक, हेच ना. मी हातात दाखवते, हे बघा तुम्हाला कळेल. हे बघा किती साईजमध्ये फरक आहे की नाही. हे बघा ही किती छोटी आहे आणि ही खूप मोठी आणि सॉफ्ट आणि खूप टेस्टी आहे ही. आणि ही ऑर्गेनिक आहे, ही ऑर्गेनिक नाही आहे. 4.99 आहे आणि ही $12 $4.99 म्हणजे $4.99 ही खजूर आणि ही $12 तीनपटचा फरक आहे का जवळजवळ. तर कसे वाटले तुम्हाला, तुम्हाला यातली कोणती खजूर आवडली तेही नक्की सांगा. आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया पुन्हा असे नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.